नमस्कार, मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला छान चांगला चालू दे, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, हेच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. तर चला, आज मी तुम्हाला तुरीच्या डाळीत गोबीची भाजी कशी करायची ते सांगणार, ते मी माझ्या पद्धतीने कशी करते ते मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग बघूया. कढईत मी तेल टाकलेले आहे 2 चमच. आता मी त्यामध्ये तेल तापलेलं आहे. आता मी त्यामध्ये जिरा, हिरव्या चटणीची पेस्ट, लाल तिखट घातलेलं आहे, चटणी आणि मीठ आणि हळद सगळं टाकून चांगले मिक्स करून घ्यायचं. आता त्यामध्ये टमाटे ॲड करायचे. टमाटर झाले की त्यामध्ये मी 1 तास भिजवलेली तुरीची डाळ टाकलेली आहे. भिजवून टाकल्यामुळे ती पटकन शिजून येते. त्यात मी गोबी टाकलेली आहे आणि कांदे अशी परतून घेतलेली आहे, जेणेकरून सगळा मसाला तिला त्या बाजूला लागेल. आणि ताटात पाणी टा 1 ग्लास पाणी ठेवून मी 10-15 मिनटं ती पर झाकून ठेवलेली आहे. 15 मिनटात ही भाजी तयार होते. तर मी करून बघा,